बातमी चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळा संदर्भात तर चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे। चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची मुंबईकरांना गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरता होती, तर आगमन सोहळ्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली आहे। तर मुंबईत गणेशोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। गणेशोत्सव हा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय, सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे। तर यावर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी आगळं वेगळं करतंय आणि त्यामुळेच यंदा गणेशोत्सवाला अधिकच रंग चढली आहे। तर चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 104वं वर्ष आहे। तर काही मुंबईच्या गणेशाचं आगमन झालंय, तरुणाईचं खास आकर्षण असलेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले आहेत भूषण। चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा सुरू आहे, काय वातावरण आहे सध्या तिथे? नक्कीच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकता मोठी गर्दी आपल्या इथं पाहायला मिळत आहे, एकंदर मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। फटाके फोडून फटाक्याच्या माळा लावून नागरिक बाप्पाचं स्वागत करत आहेत। एकंदर गणेशोत्सवाला अजूनही 8 ते 10 दिवस बाकी आहेत, मात्र त्यापूर्वीच बाप्पाचं आगमन झालेलं आहे। एकंदर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। दोतर्फा ज्या इमारती आहेत, ज्या चाळी आहेत, त्यातून नागरिक वाकून पाहत आहेत। बाप्पाचं फर्स्ट लुक जे आहे ते पाहत आहेत आणि एकंदर मोठा उत्साह भक्तिमय वातावरण असं तयार झालेलं आहे। बाप्पाचं देखणं रूप पाहण्यासाठी, बाप्पाचा जो देखणा संपूर्ण जो एक आवेश आहे तो पाहण्यासाठी संपूर्ण नागरिक एकत्र जमलेले आहेत। मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांचा देखील चोख असा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। अनेक नागरिक, अनेक तरुण पिढी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। अनेकांचे मोबाईल फोन आता खिशातून बाहेर आलेले आहेत। बाप्पाचं फर्स्ट लुक, बाप्पाचा पहिला फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक नागरिक उत्सुक आपल्याला झालेले पाहायला मिळत आहेत। मोठा उत्साह अनेक नागरिकांचा पाहायला मिळत आहे। बाप्पाचा जो संपूर्ण एक आपल्याला जर पाहिलं तर बाप्पा एक देखणा, बाप्पा देखणी मूर्ती आपल्याला एकंदर पाहायला मिळत आहे। बाप्पाचं जे देखणं रूप आहे, एकंदर सिंहासनावर विराजमान असा बाप्पाची मूर्ती आहे आणि ती मूर्ती पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी केलेले आहे। अनेक तरुण पिढी असेल किंवा लहान मुलं असेल किंवा अगदी वयोवृद्ध नागरिक असेल, सगळ्यांची मोठी गर्दी आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। बाप्पाच्या एकंदर स्वागतासाठी संपूर्ण जर पाहिलं तर नागरिक मोठ्या उत्साहाने बाप्पा स्वागत करत आहेत। दुतर्फा ज्या चाळी आहेत, ज्या इमारती आहेत, त्यातून देखील नागरिक वाकून पाहून अगदी बाल्कनीत जमा झालेला आणि बाप्पाचा फर्स्ट लुक पाहण्यासाठी मोठा गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। एकंदर बाप्पाचा हा जो संपूर्ण स्वागत समारंभ आहे, मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात, मोठ्या भक्तिमय वातावरणात इकडे आपल्याला पार पडता दिसत आहे। चिंतामणी, चिंचपोकळीच्या चिंतामणी याचे मोठे एक महत्त्व आहे। हा संपूर्ण प्रसिद्ध साहेब बाप्पा आहे आणि एकंदर भाविकांच्या मनात वसलेल्याचं एक मोठं स्थान आहे आणि हा जो बाप्पा आहे त्या बाप्पाचं एकंदर स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बाप्पाची एक फर्स्ट लुक पाहण्यासाठी, बाप्पाचा एक पहिला चेहरा पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। अनेक जण मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाचं लाडकं, बाप्पाचं चित्र टिपण्यासाठी अनेक जण मोबाईलमध्ये फोटो देखील काढत आहेत आणि एकंदर नागरिक मोठ्या संख्येने, मोठ्या गर्दीने इथे जमा झालेले आहेत। बाप्पाचं चित्र पाहिजे, एकंदर सिंहासनावर विराजमान असा बाप्पा आहे आणि बाप्पाचा फर्स्ट लुक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झालेली आहे आणि एकंदर हा जो संपूर्ण वातावरण आहे, एकंदर भक्तिमय वातावरण आहे आणि संपूर्ण वातावरणात बाप्पाचं मोठ्या जल्लोषात, उत्साहात आणि एकंदर वाजत गाजत एक मोठं स्वागत समारंभ आपल्याला पाहायला मिळत आहे, आपल्याला दिसत आहे। नक्की वर्षभर आपल्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता असते। तर चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 104वं वर्ष आहे आणि मुंबईत गणेशोत्सवानिमित्त नेहमीच भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। धन्यवाद भूषण दिलेल्या माहिती संदर्भात, दाखवलेल्या दृश्यांसंदर्भात। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।